मला बऱ्याचदा राज्यपाल म्हणायचे, अजित जी मुझे अभी बस मुझे नहीं अभी यार है ना, मुझे जाना है। ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं महामहिम राज्यपाल महोदयांच्या विचारांमधला अंधार दूर होऊ दे, त्यांच्या वक्तव्यामधला गोंधळ संपू दे, महाराष्ट्राच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थना मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या निमित्तानं करतो। कारण परवा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जे काही वक्तव्य आपण सगळ्यांनी बघितलं ते महाराष्ट्रातल्या देशातल्या कुणालाही चीड येईल अशा प्रकारचं ते वक्तव्य होतं। आणि या वक्तव्याचं मी पण लगेचच ट्विट केलेलं होतं, मी आज देखील या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो। आणि राज्यपाल महोदय वारंवार असं का बोलतात, का वागतात आणि सत्तारूढ मान्यवर ह्याच्याबद्दल का गप्प बसतात हे आपल्या महाराष्ट्र राज्याला पडलेलं कोड आहे। मी सांगतो, मी पण राज्यपालांना विरोधी पक्ष नेता म्हणून जाऊन भेटू शकतो, मी राज्यपालांना उपमुख्यमंत्री म्हणून पण भेटायला जायचो। मला बऱ्याचदा राज्यपाल म्हणायचे, अजितजी मुझे अभी बस मुझे नहीं अभी यार है ना, मुझे जाना है। तर खोटं नाही सांगत, मी खरंच सांगतो। तर मी म्हणायचो काय तुमच्या वरिष्ठांना सांगा जावा ते, पण म्हणजे अशा पद्धतीमुळे त्यांना जाण्याच्या करता वरिष्ठ परवानगी देत नाही म्हणून काही अशा प्रकारची वक्तव्य केल्यानंतर तरी वरिष्ठ आपल्याला पाठवतील। जसं काही अधिकाऱ्यांना आम्ही कुठं टाकलं आणि त्या अधिकाऱ्याला बदली हवी असली तर तो तिथं काहीतरी असं वेडवाकडं काम करतो की त्याची बदलीच केली पाहिजे, तसं काही मनात आहे का? काय अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होते, शंका घ्यायला म्हणजे मी तसं म्हणत नाही पण मला असं शंकेला जागा निर्माण होते या गोष्टीचा पण विचार खरोखरीच केला पाहिजे। कारण इतकं महत्वाचं ते पद आहे आणि त्या पदाकडं आपण फार वेगळ्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी बघतो। आणि महाराष्ट्राचा अशा प्रकारचा अपमान, महाराष्ट्राचा अभिमान आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, प्रेरणास्थान आहे, म्हणून आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बघतो आणि त्यांच्याच बाबतीमध्ये असं अपमान हा कधी कुणी सहन करणार नाही याची नोंद सगळ्यांनीच या निमित्तानं घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे। आणि मी तर त्या दिवशी ट्विट करत असताना असं म्हटलं होतं की बाबा राज्यपाल महोदयांना वास्तविक पंतप्रधानांनी राष्ट्रपती महोदयांनी गृहमंत्र्यांनी ह्या सारखे म्हणजे मागे तुम्हाला आठवत असेल सावित्रीबाई फुलांच्या पण महात्मा फुले पण आणि सावित्रीबाई फुल्यांच्याबद्दल पण तशाच पद्धतीनं बोलले। अजून एकदा एक घटना अशीच घडली मराठीच्या संदर्भात, आता पुन्हा महाराजांच्याबद्दल। आणि त्याच्यामुळे हे महापुरुषांच्याबद्दल किंवा ह्या सगळ्यांच्याबद्दल अनावश्यक अनाकलनीय निंदनीय वक्तव्यांची दखल ही घेतली पाहिजे केंद्र सरकारने आणि त्यांना महाराष्ट्रातनं परत बोलवावं आणि महाराष्ट्राचा अपमान थांबवावा अशाही प्रकारची मागणी आमची सगळ्यांची या निमित्तानं आहे।